सार्वजनिक कार्य अनेक जण करतात, परंतु पैशाचं वले निर्माण झाल्यानंतर सुद्धा निस्पृहपणे काम करणं अवघड असतं. पण आप्पांनी ते सातत्याने निस्पृहपणे काम केलं आहे आणि ते शिकण्यासारखं असल्याचं मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केलं आहे. वेगवेगळ्या विचारांच्या माणसांना एकत्र जोडण्याचं काम आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केलंय. सध्याच्या काळात घरातली माणसं एकत्र राहत नाहीत, परंतु आप्पांनी कार्यकर्त्यांना जोडण्याचं, परिसरातील माणसे घडवण्याचं काम केल्याचं मत यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केलंय. कुटुंबीय आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे मी कार्यकर्ते म्हणणार नाही, ते सुद्धा कुटुंबीयच आहेत. कारण हे जे सगळं जोडून ठेवण्याचं काम आणि ज्याला नुसतं जोडून ठेवणं नाही तर फेविकॉल का जोड म्हणतात ना, तसं काम तात्या आप्पा आणि मामांनी केलं आणि ते पुढच्या पिढीमध्ये अतिशय ज्याला आपण म्हणतो की सहजरित्या हे पुढे विरगळलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्वर्णयुग तरुण मंडळ ट्रस्टचे संस्थापक कोषाध्यक्ष थोर गणेश भक्त स्वानंदवासी शंकरराव तथा आप्पासाहेब सूर्यवंशी पत नामकरण समारंभाचं आयोजन गणपती मंदिरा शेजारी करण्यात आलंय. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, माजी आमदार उल्हास पवार, अखिल मंडळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.